आणि आता बातमी आहे शरद पवारांनी केलेल्या अत्यंत मोठ्या गौप्य स्फोटाची. अजित पवार गटामधील आमदार आमच्या सोबत येण्यासाठी इच्छुक असून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधी वाटप झाल्यावर येऊ असं संबंधित आमदारांनी आश्वासन दिल्याचा दावा शरद पवारांनी केलाय. दरम्यान अजितदादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नसल्याचंही वक्तव्य शरद पवारांनी केलंय. शरद पवारांच्या या दाव्यामुळे अजित पवारांच्या गोटात आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान शरद पवारांनी नेमके कोणते दावे केलेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात. दादांसोबत गेलेले अनेक आमदार आमच्या सोबत येण्यास इच्छुक. निधी मिळाल्यावर स्वगृही परतण्याचं आमदारांचं आश्वासन. अजितदादांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना परत घेण्यास बंदी नाही. तर विधानसभा निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.